महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या संत साहित्यानेच पुरोगामी महाराष्ट्राचा पाय रचला असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केलं आहे. परभणी येथे आयोजित 11व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन परभणीतील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर श्री भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉक्टर तुकाराम महाराज गरुड, ठाकूर बुवा, आमदार भरत गोगावले, महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त सचिव प्रदीप व्यास, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रत्नाकर गट्टे, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बाळासाहेब महाराज देहूकर, माजी खासदार तुकाराम रेंगे, सुरेशराव जाधव, जिल्हाधिकारी आचल गोयल, पोलीस अधीक्षक राग सुधा, आर सी ओ रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर आदींची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येणार होते, पण काही कारणास्तव ते आज येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने मी आणि भरतशेठ गोगावले या मी आलेलो आहे, आणि संत साहित्य संमेलनामध्ये ज्याच्या काही मागण्या असतील त्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकून आम्ही सोडवण्याचं काम करणार आहे. साहेब, स्थानिक एक मागणी आहे की आईजी जाऊन एकमेव मंदिर देशातलं परभणीत आहे, मात्र 2008 सालापासून त्याचं काम रद्द आहे. आम्ही तिथं जाणार आहे. आता तिथं गेल्याच्या नंतर आम्ही तिथं आता स्वतः भरतशेठ आम्ही सगळे कार्यकर्ते जाणार आहे, आणि शिंदे साहेबांच्या कानावर या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत, त्या आम्ही कानावर टाकणार आहे. आणि सय्यद खिजर, झुमो न्यूज, परभणी.